लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी कामाला लागा। महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे। भाजप पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। मुंबईतल्या लोकसभेच्या 6 पैकी 4 जागांसाठी मविया ठाकरे गट आग्रही। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबईसाठी ठाकरे गट आग्रही, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, भिवंडीसाठीही ठाकरे गट आग्रही। दसरा मेळाव्याच्या सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गट आक्रमक। मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला जाणार। दहिसरच्या तारेमार्ग मनपा शाळेमध्ये आमदार मनीषा चौधरींकडनं मिड डे मीलचा पर्दाफाश। 600 मुलांसाठी खिचडीचे फक्त 4 डबे आणल्याचा आरोप। शासनाच्या निर्देशामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती। मुंबई विद्यापीठाचा प्रतिज्ञापत्रात खुलासा। विद्यापीठाचं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल। मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना शिवसदन सोसायटीनं घर नाकारल्यानंतर सर्व बोर्ड मराठीत। शिवसदन सोसायटीकडनं गुजराती बोर्ड झाकण्यात आले। कल्याण फेरीवाला मारहाण प्रकरणी 6 ते 7 जणांवर गुन्हा दाखल। खरेदीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला फेरीवाल्याकडनं मारहाण, त्यानंतर आक्रमक मनसे कार्यकर्त्यांकडनं फेरीवाल्यांना झाली होती मारहाण। गुजराती भाषेतील जाहिरातीवरनं एअरटेल कंपनीला इशारा। आमच्यावर गुजराती भाषा लादू नका, एअरटेलनं बदल करावा, अन्यथा टेल खेचू। मनसे नेते अखिल चित्रे यांचा ट्विटच्या माध्यमातून इशारा। पुणे महानगरपालिकेनं पुण्यातील उद्योगपती पुनीत बालन यांना पाठवली नोटीस। शहरामध्ये अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी 3 कोटी रुपयांचा दंड, 2 दिवसात दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश। पोलिसांनी गोल्डन स्टॅच्यूच्या मॅनला वांद्रे बँडस्टँडवरती परफॉर्म करण्यापासून रोखल्यानंतर लोकांचा गोंधळ। याआधीही 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी गोल्डन स्टॅच्यू मॅनला तिथे प्रदर्शन करण्यापासून रोखलं होतं। पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद। अंगावर जॅकेट, डोक्यावर टोपी घालून ठोकली धूम। काल संध्याकाळी ससून रुग्णालयात काढला सही सलामत पळ। ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या विरोधात पुण्याच्या बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। ससून रुग्णालयात पोलिसांना चकवा देऊन पळाला। ड्रग्ज प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे 9 पोलिसांचं निलंबन। मुंबईच्या अंधेरीच्या राजाचं विसर्जन। काल संध्याकाळी 6 वाजता निघालेली मिरवणूक। वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरती बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप। पुणे लोणावळा चारपदरी मार्गिका प्रतीक्षा ट्रॅकवर गेल्या 4 वर्षांपासून दिरंगाई। अपेक्षित खर्चात 216 कोटींची वाढ। नवी मुंबई आरटीओसाठी नेरुळमध्ये प्रशस्त इमारत, मात्र कामकाज अद्याप सुरूच नाही। दसऱ्याच्या अगोदर नवीन कार्यालयाचं उद्घाटन न केल्यास प्रतिकात्मक उद्घाटन करू, काँग्रेसचा इशारा। पुणे जिल्ह्यामध्ये आरोग्य साहित्य आणि औषध खरेदीसाठी 17 कोटी रुपयांची मान्यता। जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधं खरेदी करण्यासाठी मान्यता। जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांचा निर्णय। बारामती शहरातील बेकायदेशीर कोचिंग क्लासेस आणि अकॅडमीवरती कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन पठाण यांनी सुरू केलं उपोषण। डोंबिवलीतील कोपर वेस्ट परिसरामध्ये धोकादायक इमारत कोसळली। इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाला बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली। इमारत कोसळल्यानं 5 कुटुंबांचं गृहोपयोगी साहित्य उद्ध्वस्त। नवमतदारांची नोंदणी करण्यात पुणे जिल्हा अव्वल। पुण्यात 84,000 नवमतदारांची नोंद। चांदिवलीचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला कळव्यातल्या छत्रपती रुग्णालयाचा आढावा। हॉस्पिटलची व्यवस्था, स्वच्छता आणि औषधांचा पुरवठा याबाबत घेतला आढावा।
पुण्यातल्या साकण ते तळेगाव महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालकांचा खड्ड्यातनंच प्रवास, अपघात होण्याची भीती। पुण्याच्या मावळमध्ये कामशेत ते बोरगाव मार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं। पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप। पुण्यातील कोंढवा परिसरातील कचरा प्रश्नी महापालिकेचं दुर्लक्ष। पुण्यातील कोंढवा परिसरात अनेक ठिकाणी साचलं कचऱ्याचे ढीग, पालिकेच्या घंटागाड्या सुद्धा येत नसल्याचा नागरिकांचा आरोप। पिंपरी चिंचवडच्या सेवानिवृत्त शिक्षकानं बेलूर मठाची प्रतिकृती साकारली। देवदार वृक्षाच्या लाकडाचा वापर करून साकारली 7 फुटी आकर्षक प्रतिकृती। रघुनाथ शिंदे असं या निवृत्त शिक्षकांचं नाव। पुण्याच्या मावळमध्ये शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शौर्य जागर यात्रा। तळेगाव दाभाडे इथे रथयात्रेची भव्य मिरवणूक, बजरंग दलाकडनं यात्रेचं आयोजन। इंदापूरसह सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण 50% क्षमतेनं भरलं। धरणात 90.63 TMC पाणीसाठा। पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण हे पूर्ण क्षमतेनं भरण्याचा अंदाज। पुण्यातील धरणांमध्ये 97.41% पाणीसाठा। खडकवासला धरणातील विसर्ग कायम, जलसंपदा विभागाची माहिती। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या भात पीक जोमात। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भात पिकाला मोठा फायदा। कांदा व्यापाऱ्यांच्या संपामुळे पुण्याच्या दौंड तालुक्यात वाखरीमध्ये ठेवलेला कांदा सडू लागला। कांदा सडू लागल्यानं मिळेल त्या भावात विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। सरकारनं कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी। नवी मुंबईतल्या APMC बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले। फ्लॉवर, गवार, शिमला मिरची, फरसबी, कारली या भाज्यांच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ। दादरच्या प्राणी संग्रहालयाची वनविभागाकडनं पाहणी। मगरीचं पिल्लू आढळल्यानंतर वनविभागानं घेतली तातडीची दखल। मुंबईत झालेल्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईमध्ये 2500 जणांकडनं 25 कोटींची दंड वसुली, तर 42 जणांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू। पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का। शहरातील 66 गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई। नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिसांकडनं पर्दाफाश। बोगस डॉक्टर आणि दलालासह टोळीच्या 5 सदस्यांना बेड्या। ट्रॉम्बे पोलिसांनी सापळा रचून केली नवजात बालकाची सुटका। पुण्याच्या पाषाण भागामध्ये बनावट तूप बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। सोयाबीन तेल डालडा मिक्स करून बनावट तूप तयार करताना चतुर्शृंगी पोलिसांची कारवाई। तर चतुर्शृंगी पोलिसांच्या कारवाईत 650 किलो बनावट तूपही जप्त। प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या। सोमाटणे फाटा इथल्या शिंदे वस्ती परिसरातील सोसायटीमध्ये घडली घटना। कल्याणमध्ये महिला बार सिंगरला मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न, यात महिलेच्या घरच्यांचा समावेश असल्याची माहिती। तर 4 जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये 24 तासात 2 वेगवेगळे रस्ते अपघात, या दोघांचा मृत्यू। पहिली घटना वंजारपट्टी नाका इथली, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम उड्डाण पुलावरती, आणि दुसरी चाविंद्रा परिसरामध्ये घडली। CST परिसरामध्ये मोठा अपघात। रस्त्यावरील 4 पादचाऱ्यांना एका कारनं उडवलं, तिघांची प्रकृती चिंताजनक, जखमींवर उपचार सुरू। पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडचा राजा मंडळाची दानपेटी चोरण्याचा प्रयत्न। मंदिराच्या कासेवरती दगड मारून दानपेटी आणि समया चोरण्याचा प्रयत्न, नागरिकांनी चोराला पकडून पोलिसांच्या दिलं ताब्यात। पुण्याच्या जुन्नरमध्ये 1500 विद्यार्थ्यांनी मिसळ पावर मारला ताव। राजुरीमधील विद्या विकास मंदिर शाळेच्या व्यवस्थापन समितीनं विद्यार्थ्यांना दिली मेजवानी। मुंबईच्या RCT मॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बॅगची चोरी, सुरक्षा रक्षकासमोरच घडला प्रकार, सगळी घटना CCTV कैद। पनवेलच्या अमरधाम जवळ NMMT बस आणि रिक्षाचा अपघात। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र रिक्षाचं मोठं नुकसान। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे बहुजन समाज जोडो अभियानाची सुरुवात। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम।